आमच्याकडे मॉड्युलर किचन, मॉड्युलर फर्निचर अँड फर्निचर विथ SS किचन ट्रॉलीज बनवून मिळतील. फलटणकरांना मॉड्युलर आणि ग्लोबल बनवणारं एकमेव हक्काचं दालन ग्लोबल किचन. पत्ता सजाई गार्डन शेजारी नाळेमळा जाधववाडी फलटण. संपर्क रोहित शेंडे मोबाईल 73 87 38 11 21 आणि सचिन टेंबरे मोबाईल 98 50 19 70 92. नमस्कार, मी चैतन्य आणि आपण पाहत आहात स्थैर्य लाईव्ह. प्राईम टाईम या विशेष बातमीपत्राद्वारे आपण दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेत असतो. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. कलप्पा अण्णा आवडे आणि आमदार जगन्नाथ शिंदे यांना श्रीमंत मालोजीराजे पुरस्कार जाहीर. शरयूत 11,22,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप. श्रीराम जवाहरचे 19,49,00,000 रुपये बँकेकडे वर्ग. साखरवाडीत शिवजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा. या होत्या आजच्या ठळक बातम्या. आता वळूयात सविस्तर घडामोडींकडे. कोरोनाचे सावट हटल्यामुळे यावर्षी श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. दिनांक 14 मे ते दिनांक 25 मे पर्यंत हा स्मृती महोत्सव होणार असून 2018-19 श्रीमंत मालोजीराजे पुरस्कार हा माजी खासदार कलप्पाण्णा आवाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर 2019-20 श्रीमंत मालोजीराजे पुरस्कार हा आमदार जगन्नाथ शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पाहूयात याविषयीचा सविस्तर वृत्तांत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी स्मृती महोत्सव आयोजित करण्यात आला नसल्याने गतवर्षीचा म्हणजेच सन 2018-19 या वर्षीचा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार माजी खासदार सहकारातील जाणते नेतृत्व कलप्पा अण्णा आवाडे आणि सन 2019-2020 पुरस्कार केमिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. त्यांना या पुरस्काराचे वितरण सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे. 21,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी सांगितले. श्रीमंत मालोजीराजे यांची 44वी पुण्यतिथी दिनांक 14 मे 2022 रोजी आहे. तर माजी आमदार श्रीमंत विजयसिंह उर्फ श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांची 97वी जयंती दिनांक 25 मे 2022 रोजी आहे. त्यानिमित्ताने श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 14 ते 25 मे दरम्यान स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 14 मे रोजी स्मृती महोत्सवाचे उद्घाटन आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. फलटण तालुक्याच्या इतिहासात सर्वात विक्रमी गाळप करून म्हणजेच 11,22,000 मेट्रिक टनाचे गाळप करून शरयू कारखान्याने एक नवा विक्रम रचलाय. पाहूयात याविषयीचा सविस्तर वृत्तांत. शरयू साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात फलटण तालुक्याच्या इतिहासात प्रथमच विक्रमी 11,22,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 11,43,500 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी गळीतास आलेल्या ऊसाची बिले एकरकमी अदा करण्यात आली असून उर्वरित ऊस बिले लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांनी दिली आहे. शरयू साखर कारखान्याच्या सन 2021-22 गळीत हंगामाची सांगता समारंभपूर्वक करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शरयू उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास तथा बापूसाहेब पवार, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिलाताई पवार, श्रीमती आशाताई पवार, संचालक अमरसिंह पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शरयूचा सन 2021-22 गळीत हंगाम दिनांक 20 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू होऊन दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी त्याची सांगता झाली. एकंदरीत 191 दिवस चाललेल्या या वर्षीच्या गळीत हंगामात फलटणसह वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, मान, खटाव, माळशिरस, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे या तालुक्यातील ऊस गाळपास आल्याने अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निकाली निघून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात शरयू कारखाना दैनंदिन गाळप क्षमता वाढवून उत्पादित संपूर्ण ऊसाचे गाळप करणार असल्याचे युगेंद्रदादा पवार यांनी स्पष्ट केले. उच्चांकी ऊस गाळप केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचे वेतन बक्षीस म्हणून आणि 1 आठवडा पगारी रजा देण्याची घोषणा यावेळी युगेंद्रदादा पवार यांनी केली. कर्मचाऱ्यांना अशा स्वरूपात भेट देणारा शरयू हा बहुधा राज्यातील एकमेव साखर कारखाना ठरला आहे. श्रीराम जवाहर सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांना
यंदा 2761 प्रति टन ऊसाचा दर दिलाय. यंदा तब्बल 19,49,00,000 रुपयांची रक्कम श्रीराम कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. पाहूयात याविषयीचा सविस्तर वृत्तांत. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड फलटणने या वर्षीच्या गळीत हंगामात दिनांक 1 ते 15 एप्रिल अखेर 41,625.088 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून प्रति टन 2761 रुपये याप्रमाणे 19,49,26,867 रुपये दिनांक 28 एप्रिल रोजी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. या वर्षीच्या गळीत हंगामात दिनांक 28 एप्रिल अखेर 168 दिवसात 5,01,192 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 5,77,450 क्विंटल साखर उत्पादन केले असून सरासरी साखर उतारा 11.59% मिळाला आहे. त्यापैकी दिनांक 15 एप्रिल अखेर एकूण 4,73,674 मेट्रिक टन 750 क्विंटल ऊस गाळप झाले असून त्याचे प्रति टन 2,761 रुपये याप्रमाणे एकूण 130,78,15,984 रुपये संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दिनांक 1 ते 15 एप्रिल अखेर ऊस तोडणी वाहतूक पेमेंट 2,61,68,200 रुपये दिनांक 28 एप्रिल रोजी बँकेत वर्ग करण्यात आले आहे. दिनांक 15 एप्रिल अखेर एकूण ऊस तोडणी वाहतूक पेमेंट 22,75,16,620 रुपये बँकेत वर्ग करण्यात आले आहे. कोरोनाचे सावट गेल्यामुळे यंदा साखरवाडीतील जनतेने शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली आहे. भव्य स्वरूपातील शिवजयंती याआधी कधीही साखरवाडीत झालेली नव्हती. पाहूयात याविषयीची सविस्तर माहिती. साखरवाडी तालुका फलटण येथे भव्य स्वरूपातील मिरवणुकीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवकालीन पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांसह ढोलताशे हलगी आणि डीजेच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत जय भवानी जय शिवरायच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध 2 सोमवार दिनांक 2 मे रोजी फलटण शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गत 2 वर्ष कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन फलटण शहरात आणि साखरवाडी येथे करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि फलटण तालुका शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी मोठ्या क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पंचायत समिती फलटणचे माजी सभापती शंकरराव माडकर महानंद दूध डेअरी मुंबईचे व्हाईस चेअरमन डी के पवार ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले पोपट भोसले संतोष भोसले संजय भोसले अभयसिंह नाईक निंबाळकर आणि साखरवाडी पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ बातम्यांसाठी पाहत रहा स्थैर्य लाईव्ह. श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूह फलटण या संस्थेच्या प्रधान कार्यालयात पुढील पदे भरावयाची आहेत. पद क्रमांक 1 असिस्टंट जनरल मॅनेजर, पद संख्या 2 पात्रता एमकॉम एमबीए जीडीसी अँड ए. या पदासाठी बँकिंग क्षेत्रातील मॅनेजर म्हणून कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव आवश्यक. पद क्रमांक 2 मॅनेजर, पद संख्या 5 पात्रता एमकॉम एमबीए जीडीसी अँड ए. या पदासाठी बँकिंग क्षेत्रातील मॅनेजर म्हणून कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. पद क्रमांक 3 लिपिक, भरावायची पद संख्या 5 पात्रता बीकॉम किंवा एमकॉम. लिपिक पदासाठी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. पद क्रमांक 4 शिपाई, पद संख्या 2 पात्रता 12वी पास. शिपाई पदासाठी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. पद क्रमांक 5 वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर, पद संख्या 2 पात्रता 10वी पास आणि TR परवाना आवश्यक. या पदासाठी किमान 2 वर्षाचा ऍटो गिअर वाहनाचा अनुभव आवश्यक. पद क्रमांक 6 पद वसुली अधिकारी, पद संख्या 2 पात्रता एमकॉम किंवा एमबीए किंवा जीडीसी अँड ए. बँकिंग क्षेत्रातील वसुलीचा 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत माननीय चेअरमन सो यांच्या नावे मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती
अर्जासोबत जोडून अर्ज संस्थेच्या कार्यालयात खालील पत्त्यावर पाठवावेत. पत्ता: माननीय चेअरमन सो, श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, फलटण, छत्रपती शिवाजी वाचनालयासमोर, बुरुड गल्ली, कसबा पेठ, फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मोबाईल 98 22 60 92 09. जाधववाडी येथे प्रस्तावित रिंगरोड शेजारी गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी. तुमच्या स्वप्नातील बंगला साकार करण्यासाठी घेऊन येत आहोत जानुबाई सिटी. कलेक्टर एनी प्लॉटचा भव्य प्रकल्प, शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर मुबलक पिण्याच्या पाण्याची आणि विजेची सुविधा उपलब्ध, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 70 58 78 12 12 आणि प्रवीण शिंदे 97 65 140 260.